दूर पडले खाली राहू सर फोटो घेतील का किती मिनिटात बोलाय सांगा म्हणजे पासून शाळा सुरू करण्याचा जो अट्टास धरलेला आहे त्याला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचा विरोध आहे. राज्याध्यक्ष नात्याने आमची भूमिका अशी आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव काही संपलेला नाही, उलट तो वाढत आहे. त्याच्यावर काही लससुद्धा तयार झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या शाळा भरवणं हे धोकादायक आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 2500 शाळा ह्या क्वारंटाईनसाठी म्हणजे संस्था विलगीकरणासाठी घेतलेल्या आहेत. त्याचं निर्जंतुकीकरण करणं, हजारो शिक्षक कामगिरीवर आहेत कोविड योद्ध्यासाठी, त्यांना सुद्धा क्वारंटाईन करणं आणि मुळात म्हणजे पालकांची मानसिकता नाही आहे. कारण आत्ता जो संसर्ग वाढतो आहे, उदाहरणार्थ इटलीचं उदाहरण द्यायचं झालं, आपल्यापुढं कालचं ताजं उदाहरण आहे. इटलीमध्ये कोरोनाचा साथ ओसरल्यानंतर शाळा सुरू केल्या, पण तिथं 7000 विद्यार्थ्यांना सामूहिक संसर्ग झाला, त्यामुळे त्या 7000 विद्यार्थी आणि त्या शिक्षकांना क्वारंटाईन करावं लागलेलं आहे. तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि म्हणून आमची प्रामाणिकपणे मागणी आहे. शाळा भरवण्याला विरोध नाही, 15 जूनपासून तुम्ही शैक्षणिक सत्र सुरू करा, शिक्षकांना बोलवा, त्यांना पाठ्यपुस्तकं द्या आणि मग बाकीची जी कामं आहेत ती शिक्षक करतील. पण शासन जे आम्ही ऑनलाईन वगैरे जे उपक्रम राबवायचा विचारात आहे त्यालासुद्धा एक वास्तववादी म्हणून विरोध आहे आमचा. कारण ऑनलाईन ज्या उपक्रम तुम्ही शाळा सुरू करणार आहात, 65 ते 70% विद्यार्थ्यांच्याकडं अँड्रॉईड मोबाईल्स नाही आहेत. ग्रामीण भागामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे, बफरिंगसारखं होत असतं. अशा परिस्थितीमध्ये काही मोजक्या शहरातल्या शाळा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून तर ऑनलाईन शिक्षण आम्ही सुरू करतो अशा प्रकारचा अट्टास झाला तर जो खरोखर शिक्षणाची गरज असलेला जो विद्यार्थी आहे, जो ग्रामीण भागातला आहे, वाडी वस्तीचा आहे, त्यांचं शिक्षण आहे तसं ते बंद होणार आहे. आणि म्हणून सर्वांना नाहिरे वर्गाचं शिक्षण असेल ते आहेरी वर्गाबरोबर व्हायला पाहिजे. यासाठी आमची प्रामुख्यानं शासनाकडे विनंती आहे की 15 जूनपासून तुम्ही शाळा सुरू करण्याचा अट्टास धरू नका. प्रामुख्यानं पहिला शिक्षकांना प्रशिक्षण द्या ऑनलाईनचं, विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मानसिकता जी आहे त्याचं समुपदेशन करा. आणि आता तरी शासनाकडे कोणतीही तयारी नाही, पूर्वतयारीशिवाय तुम्ही शाळा सुरू करताय, याला आमचा विरोध आहे. कारण एक मोठा समाजातला घटक जो बालक आहे त्याला जर सामूहिक संसर्ग झाला तर मोठी महाआपत्ती आपल्या ह्या राज्यावर आणि देशावर उमटणार आहे. म्हणून घाई करू नका, शाळा बंद करण्याला आमचा विरोध नाही, पण मुलांच्यासह शाळा सुरू करण्याला विरोध आहे आणि याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावं अशा प्रकारचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील साहेब यांना आपण दिलेलं आहे. धन्यवाद.